भिवंडी स्थित शिवाजी चौक अजय नगर शिवसेना मध्यवर्ती जिला कार्यालय के हॉल में निवृत्त अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग के आयुक्त दिलीप जी चौहान की अध्यक्षता में कांबे गांव के सुपुत्र तथा वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ता सम्मान्य श्री आयुक्त डीएसजी गायकवाड़ का 75वां जन्मदिन अमृत महोत्सव सत्कार समिति का आयोजन आज दिनांक 1 अक्टूबर 2024 को मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर निर्भय समाज निर्माण सेवा भावी सामाजिक संस्था अध्यक्ष आयु अनंता सोनौने, IWC फाउंडेशन अध्यक्ष आयु प्रभाकर जाधव, आयु अंकुश बचूटे, आयु संतोष गाड़े, आयु सिद्धार्थ जाधव, कल्याण के सचिन कांबले, कुरला के अशोक कांबले, आयु प्रबुद्ध गायकवाड़, आयु प्रदीप शिरके, आयु सुनीता गायकवाड़, आयु संगीता रसाल, आयु शंकर कांबले, आयु डॉक्टर अनंता कांबले, आयु अशोक रोकड़े, आयु शशिकांत गायकवाड़, आयु DS कांबले के साथ साथ भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली नाते भाई ने उपस्थित होकर कांबे गांव के सुपुत्र तथा वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ता सम्मान्य श्री आयु DSG गायकवाड़ को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में आयु भाईदास जाधव, आयु एडवोकेट लखन कांबले, आयु पंकज धावारे, आयु रमेश गांधले, आयु आदेश जाधव, आयु अरुण जाधव, आयु आकाश गायकवाड़, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। मनिया साहब, मनिया साहब, आप कुछ बच्चों को सत्काराचा कार्यक्रम जो आहे असा मी आदेशाच्या नात्याने बोलतोय, तर मला पाणी चव्हाळे गुरुजी यांच्याकडे सपोर्ट आहे। धन्यवाद आपण ऐकून घेतल्याबद्दल। धन्यवाद माननीय आदरणीय, या ठिकाणी आपण जे भाषण करणार आहात, मनोगत व्यक्त करणार आहात, सूचना आली आहे की कृपया 2 ते 3 मिनिटांमध्ये अगदी व्यक्त करायची आहे। कारण हे सगळं करत असताना समाजाचं देणं म्हणून मी भिवंडी जनकल्याण नागरी सहकारी 2002 साली सामाजिक संस्थेचं रजिस्ट्रेशन आणि हे सगळं घेत असताना माझं सांगत नाही, हे मला असं वाटतं की मी केलं पाहिजे। माझे वडील या कामात होते, माझे वडील अशिक्षित, वय तुम्ही 76 मध्ये आहोत पण तुम्हाला 26 सारखं वागू नका, घर जकात नका, नगरसभेच्या अध्यक्ष मिळून शहराचे गांधीजी त्यावेळेचे महासचिव मला वाटतं सहा एकदा सर्वांना त्यांचे आभार मानतो मी, का हे सगळे लोक माझ्या प्रेमासाठी आले आणि माझ्या निमंत्रणाला मान देऊन ज्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला, त्या लोकांच्या विनंतीला मान देऊन हे सगळी मंडळी आल्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो।
खूप आनंद झाला. आमच्या वडिलांचा खूप मोठा साजरा हे केला वाढदिवस, 75वा वाढदिवस खूप मोठा साजरा झाला. आम्हाला खूप आनंद आहे, त्यांना खूप उदंड आयुष्य लावलं की त्यांनी जे सामाजिक धार्मिक राजकीय काम केलं आहे असं उदंड त्यांनी काम करत राहिलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. आणि ते जिद्दीचे एकनिष्ठ आंबेडकर चळवळीचे नेते आहेत असं मी मानतो. आम्ही एकत्र शिकलो पण त्यांनी जे बाबासाहेबांचे विचार तळागातल्या माणसांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल त्या दोघांना उभयतांना मी हार्दिक मंगलकामना व्यक्त करतो. आणि असंच त्यांचं जीवन फुलत राहावं, समाजाला प्रेरणा देत राहावं एवढीच मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमोदय. आजचे जे सत्कारमूर्ती आहेत हे या सत्काराला याच्यासाठी पात्र आहेत की प्रत्येक माणूस जगत असताना त्याचा कुटुंब पाहत असतो, सरकारी सेवेत असेल तर त्याची तो नोकरी पाहत असतो. पण हे डी एस गायकवाड यांनी नोकरीचा कधी विचार नाही केला, स्वतःच्या परिवाराचा विचार नाही केला, तर इतरांचा विचार करून चळवळीमध्ये त्यांनी पूर्णपणे भाग घेतला. वयाची जवळजवळ 42 वर्ष चळवळीमध्ये ते सक्रिय राहिले, पुढेही राहतील. आणि असा व्यक्ती चळवळ चालवित असताना राजग्रहाच्या बरोबर ज्या विंग चालतात, मग धार्मिक असेल म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, सामाजिक असेल संत सैनिक दल, आणि राजकीय जी पूर्वी भारिप होती, नंतर भारिप आणि बहुजन महासंघ झाला, नंतर भारिप बहुजन महासंघ झाला, आणि आताची वंचित, अशा विंगच्या बरोबर ते काली एकनिष्ठ आजही एकनिष्ठ म्हणून त्या सत्काराचे ते पात्र आहेत. आणि ज्याला ज्याला असं वाटते की आपण या सत्कारासारखे आपण देखील व्हावा तर त्यांनी प्रत्येकाने या डी एस गायकवाडांचा आदर्श घेऊन उरलेले आयुष्य या चळवळी बरोबर एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करावा का उद्या ते देखील या सोलेचे आधार बनू शकतील. वाढदिवसानिमित्ताने मी वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा सचिव व माझ्या जाधव परिवाराच्या वतीने मी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांचं पुढील आयुष्य मंगलमय व सुख सुविधाने त्यांनी केलेले संकल्प पुरे व्हावेत आणि पुढील म्हणजे 100वी याच हालूमध्ये साजरी व्हावी असं त्यांना आयुष्य दीर्घायुष्य लाभावं ही सदिच्छा व्यक्त करून मी माझा 2 शब्द संपवतो. जय भीम जय भूम. या भिवंडी तालुक्यातलं अग्रगण्य नाव म्हणजे दशरथ गायकवाड, ज्यांना संपूर्ण भिवंडी तालुका डी एस या नावाने संबोधित करतो. डी एस म्हणजे या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये भारिप भारतीय रिपब्लिकन पक्ष यामध्ये एकनिष्ठपणे काम करणारं एक व्यक्तिमत्व. आप्पा म्हणून प्रचलित या आप्पांचा विषय लय हार्ड आहे. यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे, भलेशी खिशात क्रेडिट कार्ड नसेल परंतु समाजामध्ये जोडलेली नावं जी आहेत ती क्रेडिट कार्डच्या रूपानं या ठिकाणी काम करताना दिसतात. आप्पांनी आयुष्यामध्ये स्वतः खूप मोठं व्हावं, खूप पैसा कमावा याच्यासाठी कधीच काम केलं नाही. यांनी काम केलं ते समाजासाठी, हा समाज पुढे गेला पाहिजे, या समाजातल्या प्रत्येक घटक जो आहे या प्रत्येक घटकाने मानसन्मान मिळवला पाहिजे याच्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. जी जी तरुण माणसं चांगली शिक्षित झालेली आहे, नोकरवर्गाला लागलेली आहेत किंवा कार्यकर्ती झालेली आहेत त्या प्रत्येकाच्या पाठीवरती शाबासकीचा हात जर कोणी ठेवला असेल तर आप्पा. एकनिष्ठ व्यक्तिमत्व असल्या कारणामुळे केवळ बौद्ध समाजातच नाही तर इतर समाजामध्ये सुद्धा त्यांना एक चांगला कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं. आप्पा या आप्पांनी आज तागायत स्वतःच्या प्रगतीचा विचार कधीच केला नाही. आप्पांनी विचार केला तो समाजाचा प्रगतीचा, का समाज जर घडला तर मी ऑटोमॅटिक घडणार आहे. आणि हा समाज घडवण्यासाठी केलेला प्रयत्न जो आहे तो कुठेतरी यशस्वी व्हावा ही त्यांची अपेक्षा आहे. जरी 75वा वाढदिवस त्यांचा असला तरी ते चिरतरुण आहेत. त्याचं कारण असं आहे की ते सेवा करत आहेत, सतत चालत आहेत, सतत फिरत आहेत आणि यामुळे अनपेक्षितपणे त्यांचा व्यायाम घडतोय आणि त्यांच्या कांतीची चमक जी आहे ती व्यायामामुळे या ठिकाणी कायम राहिलेली आहे. मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की अतिशय गरिबीत जरी कुटुंब त्यांनी जगलेलं असलं तरी देखील लाचारी कुठेच पत्करली नाही. ही लाचारी न पत्करल्यामुळेच त्यांचं नाव आहे. समाजामध्ये विविध ठिकाणची लोक जी आहेत त्यांच्यासाठी येतात, त्यांच्या भेटी घेतात आणि अपेक्षा करतात की मला कुठेतरी
मोठं करण्यासाठी जर आप्पांचा आशीर्वाद मिळाला तर फार भलं होईल। आणि निश्चितच या ठिकाणी अगदी विशेष कुटुंबाने जरी हा कार्यक्रम ठेवलेला नसला तरी चार कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येतात आणि हे चार कार्यकर्ते जी एकत्र आलेली कार्यकर्ते आहेत ते विचार करतात की जी माणसं सेवा करतायत त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आणि त्यांची सेवा जी आहे ही सेवा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे आणि हे समाजामध्ये समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। अशा या व्यक्तीला, समाजशील व्यक्तीला, कर्तृत्ववान व्यक्तीला मी या ठिकाणी आमच्या संपूर्ण काष्टाई परिवाराच्या वतीनं, या सर्व जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीनं, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या विविध सामाजिक ज्या संघटना आहेत त्या संघटनांच्या वतीनं, त्याचप्रमाणे जे विविध पक्ष आहेत त्या सर्व पक्षांच्या वतीनं, सरगडे परिवाराच्या वतीनं, केवळ भिवंडी तालुक्यातच नाही किंवा ठाणे जिल्ह्यात नाही तर या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे, त्यांच्यामुळे या महाराष्ट्रातल्या विविध संघटना विविध परिवारांच्या वतीनं त्यांना या 75 वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य जे आहे ते आरोग्यसंपन्न, सुखसंपन्न, अर्थसंपन्न, नावलौकिक संपन्न हो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। इथेच थांबतो, धन्यवाद, जय भीम।